लहान मुलीनं मोबाईल खेळताना फेसबुक आणि व्हॉट्सअप बंद केल्यानं मुलीला, पत्नीला आणि मेहुण्याला मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या मारहाणीत डोक्यात दांडक्यानं वार केल्यानं मेहुण्याचा मृत्यू झालाय. त्या मारहाणीनंतर आरोपी पळाला, परंतु जेजुरी पोलीस स्टेशनला आरोपीला पकडण्यात यश आलंय. मारहाणीत खून झालेल्या तरुणाचं नाव अर्जुन शेषराव शिंदे, वय 19 वर्ष असं आहे, तर आरोपीचं नाव रवी भास्कर पवार आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात हे सर्वजण फुगे विकण्याचं काम करतात. काही दिवसांपूर्वी हे कुटुंब जेजुरी येथील जुन्या पालखी मैदानाजवळ पालात राहत होत. दुपारी 3 सुमारास रवी पवार याच्या मुलीनं रवीकडून मोबाईल घेऊन खेळत होती. तिच्याकडून मोबाईल मधील फेसबुक आणि व्हॉट्सअप बंद झाल्यानं रवीनं मुलीला, पत्नीला आणि मेहुण्याला मारहाण केली. याच मारहाणीत मेहुणा अर्जुन शेषराव शिंदे याचा मृत्यू झालाय. फिर्यादी लक्ष्मी पवार यांनी फिर्याद दिली की तिची लहान मुलीने मोबाईलमधील व्हॉट्सअप व फेसबुक बंद केल्याने तिचा नवरा लहान मुलीला मारत असताना ती व तिचा भाऊ अर्जुन हे सोडवण्यास मधी गेले असता तिच्या नवऱ्याने लक्ष्मी हिच्या डोक्यात व तिचा भाऊ अर्जुन हिच्या डोक्यावर व छातीवर लाकडी दांडक्याने मारहाण करून त्यांना जखमी केले. यामध्ये अर्जुन याचा मृत्यू झाला असून सदर आरोपी हा गुन्हा केल्यानंतर फरार झाला होता. जेजुरी पोलिसांकडील अधिकारी व कर्मचारी यांनी त्याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतलेले आहे. त्यास अटक करून दिनांक 30/7/2019 पर्यंत त्याची पोलीस कस्टडी घेण्यात आलेली आहे. सदर आरोपी हा सगळ्यात गुन्हेगार असून त्याच्यावर मोका कायद्याने कारवाई करण्यात आली आहे. तसेच एका गुन्ह्यामध्ये त्याला 7 वर्ष शिक्षा सुद्धा झालेली आहे. सदर गुन्ह्याचा अधिक तपास आम्ही स्वतः करीत आहोत.